नमस्कार, सिंधू आई किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू। ते कसे बनवायचे ते पहा। आता एक वाटी मी गूळ घेतला, एक चमचाभर तूप घेतलं, आणि एक डबा मुरमुरे घेतले। हे आता आपण कढई तपून घेतली, याच्यात मी मुरमुरे भाजून घेऊ, कारण की खूप दिवसाचे असतात तर वास येते। मग आपण दुकानातून आणतोच, हे थोडेसे भाजून घ्यायचे असे, जास्त नाही भाजायचे, थोडेसे पण भाजायचे, म्हणजे खूप दिवस असतात ना दुकानात नाही, मग भाजून घेतले की कसे कुरकुरीत येतात ते। आता हे आपले भाजले मुरमुरे, आता एका भांड्यात काढून घेऊ आपण। आता एक चमचा भर मी तूप टाकलं। आता हा एक वाटीभर गूळ टाकला। आता याचा पाक करून घ्यायचा। तो बारीक करून घेतला मी, मंद आशेवरच होऊ द्यायचा। मुरमुऱ्यासाठी कशी मी मोठीच कढई घेतली, म्हणजे कारण की त्याच्यात मी मोकळं फिरवले जाते मुरमुरे आपले। पाक असा आता आपला पाक होत आला आहे। आता थोडस कापून पाण्यात टाकून पाहू आपला पाक झाला का नाही झाला। तर नाही अजून व्हायचाच आहे। आता संक्रांतीले मुरमुरेचे लाडू खूप चालतात। हा कसा आपला पाक होत आला। आता परत आपण एकदा पाहू झाला का नाही झाला। तर आता आपला पाक झाला, हा पाक कसा वाजते। आता गॅस बंद केला मी। आता याच्यात मुरमुरे टाकू आपण भाजलेले। पूर्ण ते असे एक करून घेऊ। येले बांधता वेळेस तुपाचा हात नाही घ्यायचा, थंड्या पाण्याचाच घ्यायचा। आता मी थंड पाणी घेतलं हाताले थोडं लावून। असे आपल्याला बांधून घ्यायचे आहे।